त्यासाठी सगळ्यात आधी आपण कुकर लावणार आहोत. त्यासाठी कुकरच्या डब्यामध्ये मी वरळीचे तांदूळ घेतलेले, आता हे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि धुतल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं. एक वाटी तांदूळ असतील तर 3 वाट्या पाणी घालायचं, मीठ घालायचं, यामध्ये मिक्स करून घ्यायचे. आता हा डबा मी कुकरमध्ये ठेवणार आहे, यावर झाकण ठेवणार आहे आणि त्यामध्ये बटाटेसुद्धा ठेवणार आहे. आता हे कुकर होतं आहे, आपला भातही होतो आहे आणि बटाटे उकडूनही होतात, तोपर्यंत आपण आमटी बनवून घेऊया. तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या घेतलेल्या आहेत, भाजलेली शेंगदाणे घेतलेत, मिक्सरला फिरवून घ्यायचं. आता यामध्ये पाणी घालून या पद्धतीचं आपल्याला वाटण तयार करायचं आहे. आता कढईमध्ये शेंगदाण्याचं तेल घेतलं आहे, त्यामध्ये जिरं घालते. उपवासाला जर तुम्ही जिरं खात असाल तर जिरं घालू शकता किंवा असंच तुम्ही यामध्ये हे वाटण घालू शकता. आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे आपल्याला. चवीपुरतं मीठ घालूयात आणि याला एक चांगली उकळी येऊ देऊयात. याला एक चांगली उकळी आली की गॅस बंद करायचा आहे आपल्याला. तर आपलं उपवासाची शेंगदाण्याची आमटी आणि वरईचा भात खाण्यासाठी तयार आहे. आता यानंतर आपल्याला गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये थोडंसं तूप घालायचे. त्यामध्ये मी थोडे बदाम घातलेले आहेत, बदाम, काजू किंवा तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते तुम्ही घेऊ शकता. मी फक्त बदाम घेतलेले आहेत. आता बदाम चांगले फ्राय झाले की काढून घ्यायचे आहेत आपल्याला आणि या कढईमध्ये पुन्हा थोडंसं तूप घालायचं आणि यामध्ये आपल्याला मखाणा घालायचा आहे. तर 1 कप एवढा मखाणा घेतलेला आहे. मखाना तुपावरती चांगला परतून घ्यायचा आहे, तो छान क्रिस्पी होईपर्यंत परतायचा आहे. मखाना चांगला परतून झाला की गॅस बंद करायचा, मखाना चांगला परतून झाला की काढून घ्यायचा आहे आणि बाजूला गार होण्यासाठी ठेवायचा आहे. आता या कढईमध्ये तोपर्यंत आपल्याला दूध घालायचं आहे. 1/2 लिटर एवढं फुल क्रीम दूध घेतलेलं आहे मी. दूध चांगलं गरम करून घ्यायचं आहे. दुधाला चांगली उकळी आली की यामध्ये साखर घालायची. आता आपण कमी फ्लेमवरती ठेवूयात, तोपर्यंत आपला जो मखाणा आहे गार झालेला. आता यातला अर्धा जो मखाणा आहे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे. यासोबतच जे बदाम आहेत आपण फ्राय करून घेतलेले तेही घालते आणि हे दोन्ही एकत्र बारीक करून घेते. अर्धा मखाणा आपल्याला तसाच वापरायचा आहे. आता दूध तोपर्यंत चांगलं उकळलेलं आहे, त्यामध्ये मखाणा पावडर घालायची. जे आपण तसेच मखाणे ठेवलेले होते तेही घालायचे या स्टेजलाच. मिक्स करून घ्यायचे. आता यामध्ये मी थोडंसं केशर घातलेलं दूध घालते, वेलची पावडर घालते आणि पुन्हा याला एक 5 ते 7 मिनटं उकळून घेणार आहे. मखाण्यामुळे याला टेक्स्चर खूप छान येतं, पटकन थिकनेसही येतो आणि चवही खूप चांगली लागते. ही खीर तुम्ही उपवासालाच नाही तर इतर वेळीही मुलांना देऊ शकता. यानंतर आपण पुढची रेसिपी पाहूयात. त्यासाठी इथे मी 3 मध्यम आकाराचे उकडून घेतलेले बटाटे घेतलेत, ते एका परातीमध्ये आपण किसून घेऊयात. यासाठी बटाटं किसलेलंच वापरायचं आपल्याला, मॅश करून किंवा त्याचे तुकडे घ्यायचे नाहीत अजिबात. तर या पद्धतीने व्यवस्थित त्याला किसून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपल्याला बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची. उपवासाला जर जिरे खात असाल तर थोडी जिरं घालायची. मीठ घालूयात आणि साधारण 1/2 कप एवढं आपल्याला यामध्ये राजगिऱ्याचं पीठ घालायचं आहे. आता यानंतर आपल्याला भगरीचे पीठ लागणार आहे, तर ते मी 1 कप घेतलेलं आहे, पण ते आपल्याला एकदा सगळं न घालता थोडं थोडं घालायचं. या किसलेल्या बटाट्यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढंच आपल्याला ते घालायचं आहे. तर साधारण असे मध्यम आकाराची 3 बटाटे असतील तर जवळपास 1 कप पीठ आपल्याला लागतं एवढ्यासाठी. आणि यामध्ये आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही, यामध्ये बटाट्यामध्ये जेवढं बसेल पीठ तेवढंच घालायचं आहे आणि या पद्धतीचा घट्ट असा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर सगळं पीठ इथे मी यामध्ये घातलेलं आहे, 1 कप पीठ आपल्याला लागलेलं आहे. आता हे जे पीठ आहे 5-10 मिनटं रेस्ट होण्यासाठी ठेवायचं. 10 मिनटानंतर आपल्याला याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या. 10 मिनटं मी असंच ठेवलेलं होतं. तर या पुऱ्या लाटण्यासाठी एक प्लास्टिक घ्यायचं आणि त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. तर खूप फास्ट होतात या, करायला वेळ लागत नाही अजिबात. तर असे छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि त्याला हाताने थापून घ्यायचं. याला लाटायचं नाही आपल्याला, फक्त असं प्लास्टिक वरती आणि खाली ठेवायचं आणि या पद्धतीने आपल्याला पुरी तयार करून घ्यायची. जसे आपण उन्हाळ्यामध्ये बटाट्याचे पापड बनवतो सेम त्या पद्धतीने. तर तुमच्याकडे पुरी प्रेस असेल तर त्यानेही तुम्ही हे बनवू शकता. आणि या पद्धतीने छान याची पुरी झाली की आपल्याला तळून घ्यायची. तळण्यासाठी तेल चांगलं गरम करायचं आणि या पद्धतीने पुरीच्या वरच्या बाजूलासुद्धा तेल सोडायचे, म्हणजे आपली पुरी छान फुगते. तर बघू शकता एकदम मस्त फुगलेली आहे पुरी.
काढून घेऊयात. यामध्ये तुम्ही लाल मिरची पावडरही वापरू शकता. इथे मी अर्ध्या पुऱ्या लाल मिरची पावडर घालून केलेल्या आहेत आणि अर्ध्या हिरवी मिरचीच्या केलेल्या आहेत. आता आपण पुढची रेसिपी बनवूया. त्यासाठी इथे मी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये मीठ घालायचं, थोडं थोडं पाणी घालून पीठ आपल्याला घट्ट असं भिजवून घ्यायचं. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगले भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत, त्यामध्ये गूळ घालायचा आणि शेंगदाण्याचं कूट आपल्याला हे करून घ्यायचं आहे. आता हे जे भिजवून घेतलेलं पीठ आहे, राजगिऱ्याचं पीठ आहे, तर ते थोडंसं मऊ करून घ्यायचं. जे आपण गूळ शेंगदाण्याचं सारण केलेलं आहे ते यामध्ये घालायचं आहे आणि याची आपल्याला छान अशी पोळी लाटून घ्यायची. या पोळ्या खायला खूप चविष्ट लागतात आणि विशेष म्हणजे 3-4 दिवस टिकतात. आहे अशा पद्धतीने पोळी लाटून घेतली की आपल्याला तव्यावरती तेल किंवा तूप सोडून याला दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्यायचं. तर या पोळ्या खायला खूप मस्त लागतात. तर यानंतरची रेसिपी पाहूया. त्यासाठी इथे मी साबुदाणा घेतलेला आहे. याचवरती एक पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये हा साबुदाणा लो टू मिडियम फ्लेमवरती सतत हलवत भाजून घेणार आहे. साबुदाणा भाजताना गॅसची फ्लेम मोठी अजिबात ठेवायची नाही, कमीच फ्लेम करायची. आणि असा साबुदाणा चांगला भाजला गेला, तो क्रिस्पी झाला की आपल्याला काढून गार होण्यासाठी ठेवायचा आहे. आता पुन्हा मी पॅन गरम करायला ठेवून त्यामध्ये एक वाटी एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे देखील आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरती छान खरपूस भाजून घ्यायचे. शेंगदाणे जेवढे छान भाजले जातील त्याला एक छान खमंगपणा येतो. आता इथे पाहू शकता आपले जे शेंगदाणे आहेत ते सुद्धा छान भाजले गेलेले. आता शेंगदाणे देखील आपल्याला काढून घ्यायचेत आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचेत. आता तोपर्यंत आपला जो साबुदाणा आहे गार झालेला आहे, तो आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊयात. तर साबुदाणा छान एकदम फाईन पावडर आपल्याला त्याची करून घ्यायची. आणि ही जी साबुदाण्याची पावडर आहे ती आपल्याला पुन्हा पॅनमध्ये तूप घालून भाजून घ्यायची. याला मी चाळून घेते, म्हणजे जरी यामध्ये काही मोठे कण राहिलेले असतील तर ते निघून जातील. तर गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि तुपामध्ये याला आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. तर हे पीठ जेवढं चांगलं भाजलं जाईल आपले लाडू तेवढे छान लागतात. यामध्ये मी साधारण 1/2 कप एवढं डेसिकेटेड कोकोनट घातले आणि पुन्हा हे एकत्र मस्त भाजून घेतलेले. याचा रंगही थोडासा चेंज झालेला आहे. आता हे जे शेंगदाणे आहेत ते देखील आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया. त्याचंही मी कूट तयार करून घेतले. आणि हे जे साबुदाण्याचं पीठ आहे तेही व्यवस्थित गार झालेलं आहे. आता यामध्ये आपलं जे शेंगदाण्याचं कूट आहे ते आपण मिक्स करून घेऊया. एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे, तेवढ्यामध्ये आपण एक वाटी एवढं शेंगदाण्याचं कूट घातले, वेलची पावडर घातली, डेसिकेटेड कोकोनट घातलेले, मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आता एक वाटी एवढाच गूळ घालायचा आहे. यासाठी शक्यतो मऊ असणारा गूळ वापरायचा, म्हणजे आपले जे लाडू आहेत त्याला बाइंडिंग छान येतं. हे लाडू भरपूर दिवस टिकतात, खराब होत नाहीत आणि खायलाही मस्त लागतात. तर गूळ घालून हे मिक्स करून घेतले आणि पुन्हा एकदा मी हे सर्व मिश्रण असं मिक्सरमध्ये एकदा फिरवून घेणार आहे. यामुळे आपले जे लाडू आहेत त्याला बाइंडिंग छान येतं आणि यामधला जो गूळ आहे तोही व्यवस्थित मिक्स होतो. आता हे सगळं मिश्रण मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. याचे आपण लाडू वळवून घेऊयात. तर इथे पाहू शकता एकदम मस्त याला बाइंडिंग येते. फक्त यासाठी गूळ पावडर वापरायची नाही, आपल्याला मऊ असणारा गूळच वापरायचा आहे. तर इथे मी सर्व लाडू तयार करून घेतलेले आहेत आणि खूप मस्त असे आपले साबुदाणा लाडू देखील तयार झालेले आहेत. आता आपण खिचडी बनवायला घेऊयात. त्यासाठी इथे कढई मी गरम करायला ठेवली, त्यामध्ये घेते तेल. तर तुम्ही आवडीनुसार तेल किंवा तुपही घेऊ शकता. इथे मी शेंगदाण्याचं तेल घेतले. आता यामध्ये बटाट्याच्या फोडी घालते, कच्चं बटाटा फोडी करून घेतलं, त्याला तेलामध्ये छान परतून घेणार. यामध्ये थोडंसं मीठ घालते, म्हणजे बटाटं पटकन मऊही होतं आणि चवही चांगली लागते. आता याला परतून घेऊयात. आपण थोडंसं परतून घ्यायचं आणि नंतर गॅसची फ्लेम कमी करून 2-3 मिनटं असंच झाकण ठेवायचं. बटाट्याच्या फोडी पटकन मऊ होतात. या पद्धतीने त्याला छान आपल्याला परतून घ्यायचं. बटाट्याच्या फोडी चांगल्या मऊ झाल्या, शिजल्या गेल्या की यामध्ये घालायची आपल्याला बारीक चिरलेली हिरवी मिरची. त्या फोडी छान मऊ झालेल्या आहेत. हिरवी मिरची घालून पुन्हा याला परतून घ्यायचे. इथे मी तुकडे करून घेतले, तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करूनही घेऊ शकता. यासोबतच मी इथे थोडे शेंगदाणे घातलेत, भाजून घेतलेले शेंगदाणे आहेत. शेंगदाणे घालणं ऑप्शनल आहे, पण साबुदाण्याच्या खिचडीमध्ये छान लागतात. शेंगदाणे घालून 2 मिनटं परतून झालं की भिजवून घेतलेला साबुदाणा घालायचा आपल्याला यामध्ये. आणि साबुदाणा कढईमध्ये घालण्याच्या पूर्वी त्याला हाताने मोकळं करून घ्यायचं आणि मग घालायचं.
यामध्ये घातलेले मी मीठ, मीठ घालून याला मिक्स करून घेते आणि आता यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट घालणार आहे. तर शेंगदाणे छान खमंग भाजून घ्यायचे, त्याला थंड करायचं आणि या पद्धतीने जाडसर आपल्याला कूट त्याचं तयार करून घ्यायचं. तर त्याचं जे प्रमाण आहे तुम्ही आवडीनुसार कमी जास्तही करू शकता. बऱ्याच जणांना खूप कमी कूट असलेला साबुदाणा आवडतो, तर बऱ्याच जणांना जास्त कूटाचाही आवडतो. तर या पद्धतीने आवडीनुसार शेंगदाण्याचं कूट घालून मिक्स करायचं. आवडत असेल तर थोडी साखर घालायची आणि याला चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं. गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आणि सतत हलवत छान भाजून घ्यायचं. जेवढा चांगला भाजला जाईल साबुदाणा तेवढा चवीलाही छान लागतो आणि मऊ देखील होतो. फक्त जी कढई आहे ती आपल्याला जाड घ्यायची, म्हणजे तो छान भाजला जातो. आता चांगला भाजला गेला की गॅसची फ्लेम कमी करायची, यावर झाकण ठेवून 2-3 मिनटं याला एक वाफ काढून घ्यायची. 2-3 मिनटानंतर झाकण काढायचं. तर बघू शकता मस्त आपला साबुदाणा तयार झालेला आहे, मोकळाही झालेला आहे आणि मऊ देखील आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो व्यवस्थित भाजलेलाही आहे. आवडत असेल तर यामध्ये तुम्ही वरतून थोडासा लिंबाचा रस घालू शकता किंवा दही तर आपण घेतोच साबुदाणाची खिचडी खाताना. तर मस्त झालेला आहे. आता आपल्या पुढच्या रेसिपीसाठी आपल्याला 2 बटाटे लागणार आहेत. बटाट्याची साल काढून घेतली, उकडलेलं बटाटा नाही कच्चंच बटाटा घेतलेले. आता एका भांड्यामध्ये आपल्याला थंड पाणी घ्यायचं, शक्यतो थोडंसं फ्रीजचं पाणी असेल तर तेच घ्या आणि त्यामध्ये आपल्याला हे बटाटे किसून घ्यायचे. आता इथे मी बटाटे किसून घेतलेले, थंड पाण्यामध्ये ठेवलेलं होतं 2 मिनटासाठी. आता यातलं आपल्याला पाणी काढून टाकायचं आणि 2-3 वेळेला आपल्याला हे धुवून घ्यायचे, म्हणजे यातलं जे एक्स्ट्राचं स्टार्च आहे ते निघून जाईल. आता बटाटे मी धुवून घेतले आणि त्यातलं सगळं पाणी काढून टाकलेले. आता एक कढई आपण गॅसवरती गरम करायला ठेवली, त्यामध्ये आपल्याला तेल किंवा तूप घालायचं आवडीनुसार. इथे मी तूप घेतलेलं आहे, थोडंसं घ्यायचं. त्यामध्ये आपल्याला थोडी जिरे घालायची, जर तुम्ही उपवासाला जिरं खात असाल तर जिरे घाला किंवा नाही घातले तरीही चालेल. आता इथे मी थोडेसे जिरं घातले, तडतडू द्यायची. जिरं तडतडले की यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आणि मिरची छान आपल्याला परतून घ्यायची. मिरची व्यवस्थित परतली गेली की यामध्ये आपण जे बटाटे किसून घेतलेला आहे तो बटाट्याचा किस घालायचा यामध्ये. याला मिक्स करून घ्यायचं आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला हे अर्धवट शिजवून घ्यायचं. व्यवस्थित याला मिक्स करून घेतलं. आता यावर झाकण ठेवते, गॅसची फ्लेम कमी करायची आणि अर्धवट आपल्याला याला शिजवून घ्यायचं. खूप जास्त शिजवायचं नाही आणि मीठही आपल्याला या स्टेजला घालायचं नाही, नंतर घालायचं. 2-3 मिनटानंतर आपण झाकण काढून चेक करूयात. आपलं जे बटाटा आहे अर्धवट शिजलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचं. यासोबतच आपल्याला यामध्ये भाजलेले शेंगदाणे घालायचे. तुम्ही शेंगदाणे या पद्धतीने अख्खे घालू शकता किंवा शेंगदाण्याचं जर जाडसर कूट आवडत असेल तर तेही घालू शकता. भरपूर घालायचं, मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा यावरती झाकण ठेवून आपल्याला याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं. गॅसची फ्लेम शक्यतो कमीच ठेवायची, यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आपल्याला, फक्त वाफेवरती याला शिजवून घ्यायचं. आता हे व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे, आपला इन्स्टंट असा बटाट्याचा किस खायला तयार झालेला आहे. वरतून तुम्ही लिंबाचा रस घालू शकता, कोथिंबीर चालत असेल तर कोथिंबीरही घालू शकता. आता आपली पुढची रेसिपी पाहूया. त्यासाठी इथे मी शेंगदाणे घेतले, छान भाजून घ्यायचे खमंग, त्याला थंड होऊ द्यायचं आणि मग याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं. 1 वाटी शेंगदाणे असतील तर यामध्ये 1/2 वाटी एवढा मऊ असणारा गूळ घालायचा. आवडत असेल त्यामध्ये वेलची पूड घालायची आणि याला मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं. मिक्सर एकदाच खूप जास्त वेळ चालू न ठेवता त्याला पल्स मोडवरती फिरवायचं, म्हणजे चालू बंद करायचं. म्हणजे या पद्धतीचं मिश्रण आपलं तयार होतं आणि लाडू चवीला चांगले लागतात. जर एकदाच खूप जास्त वेळ आपण मिक्सर सुरू ठेवला आणि ते खूप जास्त जर बारीक झालं कूट तर मग लाडू चांगले लागत नाहीत. तर त्यामुळे या पद्धतीने आपल्याला याला बारीक करून घ्यायचं आणि शक्यतो यामध्ये मऊ असणाऱ्या गुळाचा वापर करायचा, म्हणजे लाडूला बाइंडिंग छान येतं. तर बघू शकता मस्त आपल्या लाडूला बाइंडिंग आलेले. तर या पद्धतीने आता इथे मी सगळे लाडू तयार करून घेणार आहे. तर बघू शकता खूप मस्त असे आपले लाडूही तयार झालेले आहेत, बाइंडिंग मस्त आले आणि चवीलाही छान झालेले आहेत. तर त्यासाठी इथे एका बाउलमध्ये मी 1 वाटी भिजवून घेतलेला साबुदाणा घेतला, व्यवस्थित भिजलेला. यामध्ये आपल्याला 1/4 वाटी एवढं शेंगदाण्याचं कूट घालायचं, भरपूर घालायचं, चवीपुरतं मीठ घालायचं
बारीक कापून घेतलेली हिरवी मिरची घातली आणि याला रंग चांगला येण्यासाठी थोडंसं लाल तिखट घातलं. हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. शेंगदाण्याचं कूट यामध्ये भरपूर घालायचं. इथे मी एक वाटी साबुदाण्यासाठी पाऊण वाटी घातले. हवं तर तुम्ही एक वाटीसाठी एक वाटीसुद्धा वापरू शकता. फक्त थोडंसं जाडसर कूट घ्यायचं. यामध्ये मी उकडून घेतलेलं एक बटाटं घातले, किसून घेतलेलं बटाटं घालून आपल्याला याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर अगोदर आपण इथे एकच बटाटं वापरलेले, ते आपल्याला गरजेप्रमाणे घालायचे. तर हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. याचा आपल्याला वडा तयार करून पाहायचा. वडा जर व्यवस्थित होत असेल, त्याला बाइंडिंग छान येत असेल, तर हे परफेक्ट प्रमाण आहे असं समजायचं. किंवा जर त्याला बाइंडिंग येत नसेल, तर यामध्ये आपल्याला आणखी बटाटं घालावं लागणार आहे. तर यामध्ये मी आणखी अर्ध बटाटं घालते. तर टोटल आपण एक कप साबुदाण्यासाठी मध्यम आकाराचं दीड बटाटं वापरलेले. याला पुन्हा एकदा मी एकत्र करून घेणार आहे. या पद्धतीने हे सगळे व्यवस्थित एकजीव झालं, एकत्र झालं, याचे आपल्याला वडे तयार करून घ्यायचे आहेत. तर प्रमाण जे सांगितलेलं आहे तेच वापरा शकतो, म्हणजे वडे खूप छान होतात. तर तुम्ही बघू शकता आता याला बाइंडिंग छान आलेले. तर आता आपण वडे तयार करून घेऊयात. तर या पद्धतीने एक छोटासा बॉल घ्यायचा त्याचा, आणि त्याला थोडंसं चपटं करून घ्यायचं, म्हणजे वडे छान कुरकुरीतही होतात, आतपर्यंत तळलेही जातात छान. तर या पद्धतीने आपल्याला वडे तयार करून घ्यायचेत आणि तळून घ्यायचेत. फक्त जे प्रमाण आहे दिलेलं तेच वापरा, म्हणजे तुमचे हे वडे छान होतील. तर आता इथे मी तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवले. तेलाचं टेम्परेचर मीडियम असायला हवं, आणि जेव्हा आपण तेलामध्ये वडा सोडतो तर त्याला लगेच हलवायचं नाही. त्याचं जे वरची बाजू आहे वड्याची, ती थोडी तळली गेली की मग त्याला आपल्याला पलटून दुसऱ्या बाजूने तळून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने वडा थोडासा तळला गेला की आपल्याला त्याला दुसऱ्या बाजूनेसुद्धा व्यवस्थित तळून घ्यायचे. गॅसची फ्लेम आपल्याला वडे तळताना मीडियम ठेवायची. मीडियम फ्लेमवरतीच वडे छान होतात. जर गॅसची फ्लेम तुम्ही खूपच कमी ठेवली, तेलाचं जर टेम्परेचर खूप कमी असेल, तर वडे खूप ऑइली होतात आणि मग ते अजिबात चांगले लागत नाहीत. आणि खूपच मोठी फ्लेम ठेवली तर वडे फक्त वरतून तळले जातील, आतमध्ये कच्चेच राहतील. त्यामुळे मीडियम फ्लेमवरती मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला वडे तळून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता रंगही मस्त आला आहे. याच पद्धतीने मी राहिलेलेही वडे तळून घेणार आहे. वड्यामध्ये बटाटा आणि शेंगदाण्याच्या कुटाचं प्रमाण व्यवस्थित असायला हवं, म्हणजे वड्याला कुरकुरीतपणा छान येतो. बाइंडिंगसाठी आपण यामध्ये बटाटा घालतो, आणि वड्याला चव आणि कुरकुरीतपणा येण्यासाठी आपण यामध्ये शेंगदाण्याचं कूट वापरलेलं आहे. तर शेंगदाण्याचं कूट करताना खूप अगदीच बारीकही नकोय आपल्याला, थोडंसं जाडसर ठेवायचं, म्हणजे वडे छान होतात. तर तुम्ही बघू शकता दुसराही वडा मी तळून घेतला आहे. आणि इथे सर्व वडे आपले तळून झालेले आहेत, मस्त झाले आहेत, कुरकुरीत झाले आहेत, खायलासुद्धा खूप टेस्टी लागतात. तर नक्की करून पहा, केल्यानंतर कमेंट्स नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.